सानपाड़ा में चार दिनों तक चले सोनखार कल्चरल एंड स्पोर्ट्स फेस्टिवल का आज पुरस्कार वितरण के साथ समापन हो गया। बीजेपी नेता दशरथ भगत के मार्गदर्शन में चार दिनों तक चले इस खेल उत्सव में आउटडोर एवं इंडोर तमाम खेलों के साथ ही कला, मनोरंजन और सांस्कृतिक स्पर्धाएं भी आयोजित की गई थीं। आज इनके विजेताओं को ट्रॉफी देकर पुरस्कृत किया गया। आयोजक निशांत भगत ने सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल को सानपाड़ा और पाम बीच के नागरिकों को जोड़ने का जरिया बताया। देखिए रिपोर्ट। खेल जोड़ने और फिट रहने का जरिया है। खेल नई ऊर्जा और कुछ कर गुजरने के लिए प्रेरित करता है। इस उद्देश्य को लेकर आयोजित सोनखार कल्चरल एंड स्पोर्ट फेस्टिवल की धूम रही। सानपाड़ा में चार दिनों तक चले इस फेस्टिवल में वॉलीबॉल, कैरम, बैडमिंटन, चेस समेत कई इंडोर और आउटडोर खेल स्पर्धाएँ चलाई गई। यहां सांस्कृतिक कार्यक्रमों के बीच डॉग शो सबसे अधिक आकर्षण का केंद्र रहा। बीजेपी नेता दशरथ भगत के मार्गदर्शन में आयोजित इस खेल महोत्सव का पुरस्कार वितरण हुआ, जहां प्रमुख अतिथियों ने विविध स्पर्धाओं के विजेताओं को ट्रॉफी देकर पुरस्कृत किया। फेस्टिवल के आयोजक युवा नेता निशांत भगत ने कहा कि सोनखार कल्चरल और स्पोर्ट्स फेस्टिवल का मकसद सानपाड़ा एवं पाम्बिक क्षेत्र के नागरिकों को जोड़ना और स्पर्धाओं के जरिए उनमें फिटनेस, स्वच्छता और सुरक्षा के प्रति जागरूकता बढ़ाना था, जो सफल रहा। आइए सुनाते हैं युवा नेता निशांत भगत ने और क्या कुछ कहा। लोकमान्य टिळकांनी आपल्याला एक संदेश दिलेला होता, गणपतीच्या निमित्तानं जसं सगळे नागरिक एकत्र येतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी स्पोर्ट्सच्या माध्यमातून लोक एकत्र आली पाहिजे म्हणून आपला प्रभाग हा आपला परिवार आहे ही उद्दिष्ट घेऊन आणि स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ आरोग्याच्या दृष्टिकोनाने लोक एकत्र आली पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्वच गेम जसं ऑलिम्पिकमध्ये सगळे गेम असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व गेम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून झालेला आहे। त्यासोबतच जे आर्मीची ट्रेनिंग ठेवलेली होती त्याच्यामध्ये आमचं उद्दिष्ट असं होता की जो देशाचा सैनिक जो तयार होतो तो लहानपणापासून त्याच्या मनामध्ये ते बिंबवलं पाहिजे म्हणून आर्मीची ट्रेनिंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती। अशा सर्व अनुषंगाने ह्या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन आणि बक्षीस समारंभ आपण बघितला असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक एकत्र आली। तिसरं वर्ष होतं, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात उत्साह आणि सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि ह्या वर्षामध्ये विशेष करून जे पावसाळ्यामध्ये जे ग्राउंड खराब झालेले असतात ते ग्राउंड साफसफाईच्या निमित्तानं ही स्पर्धा होत असते आणि स्वच्छ भारत अभियान जे देशामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई शहराचं एक नंबर यावं देशामध्ये आणि म्हणून आमचंही त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे। आमच्या प्रभागातल्या नागरिकांना वॅक्सिन देण्याचा आम्ही प्रयत्न केला, आता बूस्टर आलेला आहे किंवा 15 ते 18 वर्षाच्या लोकांना जे वॅक्सिन देण्याचं केंद्र सरकारने जे घोषित केलेलं आहे त्यामध्ये पण आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन आपला प्रभाग हा आपला परिवार आहे या शीर्षकाखाली सगळ्याच नागरिकांचं वॅक्सिनेशन होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।